आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिघी येथील संकुलात चौथ्या वार्षिक पदवीदान समारंभाचं आयोजन केलं होतं. यावर्षी एकूण 280 पदवीधारांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची शैक्षणिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाची भूमिका असेल. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना 5 माशेलकर मंत्र सांगितले, ज्यामुळे त्यांना आपल्या आयुष्यात खूप मदत झाली. महत्त्वाकांक्षा म्हणजे संभाव्यता आहेत. कायम मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेवा. तुम्हाला कॉपी इन्स्टंट मिळेल, पण इथं यश इन्स्टंट मिळणार नाही. चिकाटीचा फायदा होतो, हार मानू नका. तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करा. तुम्ही स्वतःच्या मनावर ज्या मर्यादा घालून घेता त्या वगळता तुमच्या कामगिरीला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे अमर्याद काम करा, असा सल्ला माशेलकरांनी दिलाय. Before the Industrial Revolution. Now, I'll tell you the significance of this 400 parts per million. You know, where is the tipping point? When the world will simply vanish? Well, we have a 2 degree centigrade rise above the current level. And when will that happen? Well, we have 450 parts per million of carbon dioxide. And we have already reached 400. So the window is really, really small, and we really require technological breakthroughs which will follow. And to have any hope of slowing down this change and reversing it will require an energy revolution and some game-changing technological breakthroughs. ब्रिगेडियर अभय भट, संचालक AIT यांनी प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉक्टर R.A. माशेलकर यांचे स्वागत केले. संचालकांनी 2018 च्या पदवी बॅचची कामगिरी आणि कार्य ह्यांचा एक विश्लेषणात्मक अहवाल सादर केला.